बहिरजी, पण तोपर्यंत त्या सिद्धीला झुरत कसा ठेवायचा? पंत, गनिमी काव्याचं बाळकडू विसरलात वाटत. सिद्धीकडे तहाची बोलणी करत सिद्धीला गुंतवून ठेवायचं, त्याला गाफील ठेवायचं आणि मोका मिळताच विशाळगड गाठायचा. परंतु महाराज, तहाची बोलणी करायला कुणाला आणि कस पाठवणार? तो सिद्धी का खोळा आहे होय. अहो मी आज जातो की असं बी मला राजत असताना शिवाजीराजच म्हणत्यात. म्हणत्यात तू मारसांसारखा दिसतो, फकस्त कपडं चढवायची खोटी. आज संधी मिळती नाही म्हणू नका. अहो तुमची कापड जावा माझ्या अंगाला लागले ना, पावाचा शिव आम्ही आला आणि आणि राहिला तो फकस्त तुमचा आत्मा राज, फकस्त तुमचा आत्मा. अरे शिवा, तू शिवाजी होऊन जाणार याचे परिणाम ठाऊक आहेत का तुला? मरण मरणच म्हणतोयस ना. अहो तुमच्या ध्यानात येत नाही राज. बघा ना, मला स्वर्गाचं दार दिसतं राज. अहो मरण तर कवा बी आहेस ना, आज ना उद्या जीवतो जाणारच. पण शिवाकाशी म्हणून मरण्यापेक्षा शिवाजी महाराज म्हणून मरण कोणाच्या भिन्न शिबी असतंय वैराज. मुजरा राज येतो. शिवाजी राजे आइए बैठिए, आपकी क्या खातिरदारी करो? कुछ गाना फाना? अरे नको नको जोहर साहब, अब पुष्कळ करताय सर तुम्ही आमच्यासाठी. पंत, अब ये कस शक्य आहे? आता हे म्हणते ती पन्हाळ्या बरोबर प्रतापगडाचा कब्जा द्यायला पाहिजे. राजाजी आमची बात माना, तुमची गडावरची हालत आम्हाला माहिती आहे. 4-8 दिवसात गड के ऊपर के लोग भूखे मर जाएंगे. बोलो आखिरी बार, नहीं तो आप खुशी से वापस जा सकते हो शिवाजी राजे. हुजूर, शिवा भाग गया हुजूर. चुप बैठो, ये क्या बक रहे हो? ये कौन सामने तुम्हारा आप बैठा है क्या? साहब जगह हो गया साहब, ये शिवाजी है ही नहीं, शिवाजी तो भाग गया. हमने उसे करीब से देखा है, अब्बा जान के कत्ल के वक्त हमने उसको देखा है. उसका चेहरा मैं जिंदगी भर भूल नहीं सकता. चला मार डालो इसे. राजन, शेवटचा दुसरा राजन, शेवटचा दुसरा. शिवरायांची पालखी विशाळगडाकडे निघाली. भर पावसात ही मराठ मुलकातली माणसं चिखल तुडवत राजांना घेऊन विशाळगडाकडे निघाली होती. भयानक पाऊस आणि मागून दिन दिन हिंडणारा गणेश जवळ येत होता. अखेर एका ठिकाणी शिवरायांनी पालखी थांबवली. थांबाबाजी, सारे रात्र चढून चढून ऊर फाटलेत आमच्या भावळ्यांचे. आपण येथेच सामने होऊ, तलवारीची ताकद आणि आई जगदंबा भवानीची मर्जी. महाराज अवधी हजारो आणि आपण बोटाव मोजण्या इतकी मिरची सारखी चटणी होईल मावळ्यांची खटका मारा. आपण पुढे हो महाराज, आपण सुखरूप करावं पुढचे पर्यंत आम्ही या घोडखिंडीतच गनिम डांबतो. राज ऐका, आमच नोकरांनीही धन्याला दटवायच्या वेळा असतात. चला रा खिंडीकडे. महाराज, ओ महाराज, आपण पुढं व्हावं. आता हीच आमची पंढरी आणि हेच आमचं वैकुंठ. महाराज, विजापुरी सैन्याचा लोंढा खिंडी पार गेला
तर सारी मराठी शाही वाहून जाईल राज. आपल्या रूपाने मराठी शाही टिकली पाहिजे राज. बाजी बाजी नाही, आपण येथेच गनिमाला सामने होऊया. ऐका माझं बाजी. महाराज महाराज लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा सगळाच पाहिजे. आपण या नोकराच्या इमानाची तमा केली नाही तर आपलीच कट्यार या काळजात घुसून आपल्या पायावर रक्ताचा सडा टाकर राज. महाराज गरीम जवळ आलाय. महाराज आता येळ दौडू नका, निघावं आपण. गडावर पोचताच तोफीचे तीन बार करा, तवर हा बाजी ही खिंड लढवल. बाजी बाजी मराठे शाहीचं मंदिर तुमच्याच हाताने बांधलं. जय भवानी. नवळ्यांनो, आज जर आपण स्वराज्यासाठी लढलो तर या घोडखिंडीच्या दगडा दगडावर आपली नावं कायमची कोरली जातील. चला गनिमाला सामने व्हा. जय भवानी. हर हर महादेव. मावळे जीवाच्या अंतकरणानं अजूनही लढत होते. झुंज सुरू होऊन दोन प्रहर उलटून गेले होते. मध्याणीचा सूर्य अजूनही लपलेला होता. सूर्य मावळतीला पोहोचला, पण जणू सरत्या प्रहरातील मराठ्यांच्या पराक्रमाला पाहिला तोही स्तब्ध झाला. झुंज सुरू होऊन आता तब्बल 9 घटिका उलटत आल्या होत्या. तरीही मावळ्यांचा दुसभरही पराक्रम कमी होत नव्हता. काय असेल ती निष्ठा स्वराज्याप्रती, महाराजांप्रती? मरणाची पर्वा ना कसली चिंता. धन्य ते मावळे, धन्य ते स्वराज्य, धन्य ती भूमी. हर हर महादेव. बंदूक वाले को आगे बुलाओ, ऊपर जाकर घूम चलाओ. लेकिन इसमें बाजी कौन है? जो सबसे ज्यादा खून से लथपथ होगा वो है बाजी. ये शिवाजी कहां से लाता है इतने ईमानदार लोग? आदमी नहीं शैतान है, इसलिए हमारी आगे फौज मार रही. चलो गोली. अरे तलवारी संपले म्हणून गोळ्या चालवता वैरे सोडा. टोपेचा बाळ झाला नाही महाराज, घरावर पोचलं नाही. हर हर महादेव. राज राज या बाजीचा अखेरचा मुजरा राज. साहेब भवानी. Hurry up! Hurry up!